एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एसटी बस मुळे फुकला लग्नाचा मुहूर्त। सविस्तर वृत्त असे, नांदगाव येथील रहिवासी बिडवे यांच्या मुलाच्या लग्नाकरिता नांदगाव आगाराची बस ही प्रासंगिक कराराने ठरविली होती। त्याप्रमाणे दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी नांदगाव आगार कार्यालयाकडून वाहन चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस क्रमांक MH 40 8853 ही बस शनिमंदिर नांदगाव ऐवजी नस्तनपूर शनिमंदिर येथे गेली। त्यामुळे सदरची बस ही 1 तास नियोजित वेळेपेक्षा उशिरा आली आणि पुन्हा 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगाव रंगारी गावाच्या पुढे बंद पडली। या नांदगाव आगाराच्या गलथानपणामुळे लग्नाचा मुहूर्त हुकल्याने प्रवाशांनी नांदगाव डेपोच्या प्रशासनावर संताप व्यक्त केला। देवगाव रंगारीच्या पुढे हा प्रकार ओढवल्यानंतर सुमारे 2 तास उलटूनही पर्यायी बसची व्यवस्था लवकर करण्यात आली नाही, त्यामुळे बिडवे यांच्या मुलाचे लग्न हे मुहूर्तापेक्षा उशिराने लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। नांदगाव डेपोने अगोदरच आम्हाला उशिरा गाडी दिली आणि त्यामुळे आम्हाला लग्नाला जाण्यासाठी उशीर झाला। नांदगावपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर गेल्यावर गाडी बंद पडली असून 1 तासापासून अजून कुठली एसटी महामंडळाने सुविधा करून दिली नसून दुसरी गाडी उपलब्ध झाली नाही। अजून 2 घंटे झाले आहेत नांदगावपासून निघायला, गाडी तर फेल झाल्यापासून। हा नांदगाव आगाराचा असा हा भोंगळा कारभार असाच किती दिवस चालू राहणार? एसपीएन न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।